इचलकरंजीतील शहापूर खण परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य आहे कचरा उठाव होत नसल्यानं दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढलाय तसंच या परिसरातील दैनंदिन स्वच्छता होत नसल्यानं बकाल परिस्थिती बनली आहे वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका दुर्लक्ष करत असल्यानं स्थानिक नागरिकांनी आज शहापूर एस टी आगाराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर रास्ता रोक आंदोलन केलं सुमारे तासभर झालेल्या या आंदोलनामुळं वाहतूक ठप्प झाली इचलकरंजीतल्या कृष्णानगरलगत खाजगी मालकीची खण आहे या खणीत परिसरातलं सांडपाणी मिसळत असून मोठ्या प्रमाणात केंदाळ वाढले तसंच दैनंदिन स्वच्छता होत नसल्यानं कचऱ्याचे ढीग साठले असून दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळं खणीतल्या पाण्याचा निचरा करावा केंदाळ काढावं आणि दैनंदिन स्वच्छता करण्याची मागणी होतीये याबाबत अनेकदा नगरपालिकेकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्यानं स्थानिक नागरिकांनी आज शहापूर एसटी आगाराकडे जाणारा मुख्य रस्ता रोखून आंदोलन केलं या आंदोलनामुळं तासभर वाहतूक खोळंबली होती याबाबत माहिती मिळताच आरोग्य विभागाचे कर्मचारी दाखल झाले त्यांना आंदोलकांनी धारेवर धरलं अखेर तातडीनं स्वच्छता करून खणीतल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पुलाजवळचा गाळ काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर आजचं आंदोलन मागं घेण्यात आलं दरम्यान अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय त्यामुळे नगराध्यक्षा आलकास्वामी यांची भेट घेऊन स्वच्छतेबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची नागरिकांनी मागणी केली यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पवार नगरसेवक मनोज साळुंखे उपस्थित होते